मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विना इंटरनेट म्हणजेच इंटरनेट शिवाय पैशांचे व्यवहार करण्यासाठी परवानगी दिली आहे. आता ऑफलाईन पेमेंट करता येणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण ही अत्यंत महत्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑफलाईन डिजिटल पेमेंट बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण आणि खेडे भागात आणि छोट्या शहरांमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी ऑफलाईन डिजिटल पेमेंट्स बाबत एक रूपरेषा जारी केली आहे. देशातील अनेक भागात इंटरनेट टेलिकॉम सेवा तितकीशी चांगली नाही. नेहमी नेटवर्कची समस्या राहते. वारंवार मोबाईल नेटवर्क जात राहते. तिथे डिजिटल व्यवहार सुरळीतपणे करता येत नाहीत. अशा भागात आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंटरनेट शिवाय म्हणजेच इंटरनेट विना डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की 200 रुपयांचे 10 व्यवहार म्हणजेच 2000 रुपयापर्यंतचे ऑफलाईन अर्थात इंटरनेट शिवाय व्यवहार आता करता येणार आहेत. ऑफलाईन डिजिटल पेमेंट्स अशा ट्रान्झॅक्शन साठी म्हणजेच अशा व्यवहारांसाठी असतात ज्यांना इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कची गरज नसते, आवश्यकता नसते. ऑफलाईन मोडमध्ये कार्ड वॉलेट व मोबाईल सह कोणत्याही माध्यमातून समोरासमोर पेमेंट केले जाऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले की ऑफलाईन पेमेंटमुळे कमकुवत इंटरनेट सतत जात राहत असलेल्या भागातील लोकांना याचा फायदा मिळणार आहे. यामुळे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देखील मिळणार आहे. AFA ची आवश्यकता नाही. आरबीआयने म्हटले आहे की अशा व्यवहारांसाठी AFA अर्थात ऍडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन ची आवश्यकता नाही. रिझर्व्ह बँकेने सांगितले की यामध्ये पेमेंट ऑफलाईन होणार असल्याने थोड्या वेळाने ग्राहकांना SMS किंवा ईमेल द्वारे अलर्ट मिळत राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच RBI ने स्पष्टपणे सांगितले आहे की ऑफलाईन पेमेंट ग्राहकांच्या परवानगी नंतरच करता येऊ शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.